हाय, यावेळीमध्ये आपण रस्ते वाहतूक मंत्रालयाने भारत सिरीज जी BS सिरीज आहे ती लॉन्च केलेली आहे. तर ही एक नवीन प्रकारची नंबर प्लेट असणार आहे. तर ही नेमकी काय आहे, कोणकोण यासाठी पात्र असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो नेमका काय असणार आहे आणि हा नंबर कशा प्रकारचा आहे, त्यासोबतच रोड टॅक्समध्ये काही चेंजेस गव्हर्नमेंटने केले आहेत, तर याविषयी आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा मी सांगतो की करंट सिस्टीम जी आहे तर ती नेमकी काय आहे आणि गव्हर्नमेंटला ही BS सिरीज नेमकी का आणावं लागली. सध्या आपण समजा जेव्हा कधी नवीन गाडी घेतो, 2 व्हीलर असो की 4 व्हीलर, तर ती गाडी घेतल्यानंतर आपण ती RTO मध्ये रजिस्टर करतो, त्यावेळेस आपल्याला नंबर भेटतो आणि RTO मध्ये रजिस्टर करताना आपण जवळपास 15 वर्षाचा जो काही रोड टॅक्स असतो तो एकदाच पे करतो आणि पे केल्यानंतर आपल्याला तो नंबर भेटत असतो. परंतु ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातून समजा दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित होणार असाल कामाच्या निमित्ताने, का सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय असो किंवा प्रायव्हेट एम्प्लॉईज असो, तर अशा लोकांना जर बाहेरच्या राज्यामध्ये जर जायचं असेल तर त्यांना ते 12 महिन्याच्या आतमध्ये त्यांची गाडी रजिस्टर करावी लागायची, त्यावेळेसच त्यांना तिथे गाडी वापरता येते. सध्या करंटली तुम्ही ज्यावेळेस रजिस्टर करायला जाता तर त्यावेळेस 3 गोष्टी असतात. रजिस्टर करताना तुम्हाला तुमच्या राज्याची म्हणजे महाराष्ट्र राज्याची NOC तिथे सादर करावी लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. नंतर दुसरी गोष्ट असते, तुम्ही तिथल्या राज्यामध्ये एक रोड टॅक्स जो आहे तो रोड टॅक्स पे करावा लागतो. समजा तुमची गाडी जी आहे तुम्ही 5 वर्ष महाराष्ट्रात वापरलेली आहे, त्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या राज्यात गेलात तर तुम्हाला उरलेली 10 वर्षाचा रोड टॅक्स तिथे पे करावा लागतो. आणि मग आता इथे प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही 10 वर्षाचा रोड टॅक्स जो पे करणार आहे, तुम्ही ऑलरेडी अगोदरच 15 वर्षाचा टोटल रोड टॅक्स महाराष्ट्रात दिलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही तिसरी गोष्ट करता, तो रिफंडसाठी अप्लाय करता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या RTO मध्ये. मग तिथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ते म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे RTO ची ती कुंभारसम म्हणजे फारच वेळ घेते. त्यामुळे ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंटने ही एक नवीन भारत सिरीज लॉन्च केलेली आहे. तर ही जी काय आहे, तर ज्यावेळेस तुम्ही कधी दुसऱ्या राज्यामध्ये जाणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला परत परत रजिस्टर करायची गरज नाही. तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन भारत सिरीजचा नंबर घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही राज्यात जावा, तुम्हाला तिथे रजिस्टर करायची गरज पडणार नाही आणि रजिस्टर करायची गरज पडणार नसल्यामुळे तुम्हाला तिथे टॅक्स वगैरे काही असं वेगवेगळा जो आहे रिफंड वगैरे हा काही गरज पडणार नाही. तर या सिस्टीममध्ये काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेस नवीन गाडी घ्याल त्यावेळेस तुम्हाला RTO मध्ये रजिस्टर करताना तो भारत सिरीज रजिस्ट्रेशन करताना तो जो फॉर्म आहे, फॉर्म 16 असेल कोणता आहे, तर तो फॉर्म रजिस्टर करावा लागेल आणि जे डॉक्युमेंट प्रूफ असतील तर ते द्यावे लागतील. आता याच्यासाठी इलिजिबिलिटी आहे तर ती गव्हर्नमेंटने डिसाईड केलेली आहे. जे कोणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत त्यांना हे इलिजिबिलिटी आहे. फॉर एक्झाम्पल डिफेन्स आहे, रेल्वे आहे, तर त्या एम्प्लॉईजला आहे. त्यासोबतच प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईज ज्यांची कंपनी जी आहे समजा 4 पेक्षा जास्त स्टेटमध्ये आहे त्या एम्प्लॉईजला त्यासाठी अप्लाय करता येणार आहे. ही जवळपास 15 नोव्हेंबरपासून ही इफेक्टिव्ह होणार आहे, म्हणजे लॉन्च होणार आहे. आणि त्यासोबतच रोड टॅक्स जो असणार आहे तर फक्त 2 वर्षाचा रोड टॅक्स रजिस्ट्रेशन करताना भरावा लागणार आहे. सध्या करंटली काय असायचं, तुम्हाला जवळपास 15 वर्षाचा रोड टॅक्स एकदाच भरावा लागायचा, पण भारत सिस्टीमसाठी फक्त 2 वर्षाचा टॅक्स भरावा लागेल. नंतर 2 वर्षानंतर परत तुम्हाला 2-2 वर्षाला टॅक्स भरावा लागणार आहे. ही ऑनलाईन प्रोसेस आहे टोटल. यामुळे काय होणार आहे, जे कोणी एम्प्लॉईज जे आहेत दुसऱ्या राज्यामध्ये मायग्रेट होणार असतील तर त्यांना परत परत 12 महिन्याच्या आतमध्ये रजिस्टर करण्याचं कंपल्शन नाही आहे. आता आपण पाहूया की हा नंबर जो आहे भारत सिरीज तो नेमका कशा प्रकारचा आहे. तर गव्हर्नमेंटने एक सिरीज सांगितलेली आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो की 21 BH XXXXAA. तर ह्याच्यामध्ये 21 जे असणार आहे ते वर्ष असणार आहे, म्हणजे हे 2021 चालू आहे, तर 21 हे वर्ष आहे. BH जो असणार आहे तो BH भारत सिरीजचा BH फिक्स असणार आहे आणि XXX मध्ये जे आहे ते 0 पासून ते 9999 पर्यंत हा आकडा असणार आहे आणि AA मध्ये A to Z मध्ये जे अल्फाबेट्स आहेत तर त्याचा वापर होणार आहे. गव्हर्नमेंटने रोड टॅक्समध्ये जो चेंज केलेला आहे तो असा असणार आहे की ज्या गाडीची किंमत 10 लाखाच्या खाली आहे तर त्यांना 8% रोड टॅक्स आहे. 10 ते 20 लाखापर्यंतच्या गाडीवरती 10% आहे आणि 20 लाखाच्या पुढच्या गाडीवरती 12% रोड टॅक्स असणार आहे. डिझेलची जर गाडी असेल तर त्याला +2% त्याच्यावरती एक्स्ट्रा रोड टॅक्स लागणार आहे आणि इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी जवळपास 2% कमी होणार आहेत रोड टॅक्समध्ये. हे जे रोड टॅक्स रिलेटेड चेंजेस आहेत ते स्टेटनुसार व्हॅरी होणार आहेत.
आणि गव्हर्नमेंटने ही एक चांगली इनिशिएटिव्ह घेतलेली आहे, ज्यामुळे जे कोणी एम्प्लॉईज असतील किंवा जे कोणी ज्यांना कोणाला बाहेरच्या राज्यामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं, त्यांच्यासाठी जी काही अगोदरची कुंबरसम प्रोसेस होती तर ती कमी झालेली आहे, जरा त्यांचं काम सोपं झालेलं आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर मी रिक्वेस्ट करतो तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्ही जस्ट व्हिडिओज पहा मी कशा प्रकारचे व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतो आहे. तुम्हाला जर आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. थँक्यू.